पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येत आहे की उद्या दिनांक 28 मे 2021 पासून सकाळी 8:30 ते 11:30 या वेळेमध्ये पंढरपूर शहर हद्दीतील वय वर्ष 60 पेक्षा जास्त असणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचे प्रथम डोससाठी COVID-19 लसीकरण नावनोंदणीकरिता पंढरपूर शहर हद्दीतील कवटेकर प्रशाला नाथ चौक पंढरपूर आदर्श प्राथमिक विद्यालय वेदांत भक्त निवास समोर पंढरपूर दह कवटेकर प्रशाला तालुका पोलीस स्टेशन मागे पंढरपूर कर्मयोगी विद्या निकेतन लिंक रोड पंढरपूर या 4 ठिकाणी नावनोंदणी केंद्र उभारण्यात येत आहेत। तरी पंढरपूर शहरातील हद्दीतील वय वर्ष 60 पेक्षा जास्त वय असलेल्यांनी ज्या नागरिकांनी प्रथम डोस घेतलेला नाही आहे त्यांनी वरील 4 केंद्रावर जाऊन आपले लसीकरण करण्यासाठी नाव नोंदवावे। नावनोंदणी करण्यास जात असताना आपले स्वतःचे आधार कार्ड मोबाईल नंबर घेऊन जावं। ज्या नागरिकांनी प्रथम डोस घेतलेला नाही आहे अशाच नागरिकांनी आपल्या नावाची नोंदणी करायची आहे। आपणास नंबरानुसार टोकन देण्यात येईल। तसेच लसीकरण केंद्रावर खालीलपैकी टोकन नंबर देण्यात येत आहेत। कवटेकर प्रशाला नाथ चौक पंढरपूर टोकन क्रमांक 1 ते 100 टोकन क्रमांक 400 ते 500 टोकन क्रमांक 801 ते 900 आदर्श प्राथमिक विद्यालय वेदांत भक्त निवास समोर पंढरपूर टोकन क्रमांक 101 ते 200 टोकन क्रमांक 501 ते 600 टोकन क्रमांक 901 ते 1000 दहकवटेकर प्रशाला तालुका पोलीस स्टेशन मागे पंढरपूर टोकन क्रमांक 201 ते 300 टोकन क्रमांक 601 ते 700 टोकन क्रमांक 1001 ते 1100 कर्मयोगी विद्यानिकेतन लिंक रोड पंढरपूर टोकन क्रमांक 301 ते 400 टोकन क्रमांक 701 ते 800 टोकन क्रमांक 1101 ते 1200। तरी नागरिकांना लसीकरण नोंदणी केंद्रावर गर्दी न करता आपल्या जवळील केंद्रावर आपल्या सोयीनुसार आपली COVID-19 लसीकरण नावाची नोंदणी करायची। नोंदणी झाल्यानंतर आपले टोकन सांभाळून ठेवावे। नागरिकांनी ज्या दिवशी COVID-19 लसीकरणाचा नंबर येईल त्याच एक दिवस अगोदर नागरिकांनी आपल्या मोबाईल नंबरवर पंढरपूर नगर परिषदेच्या मार्फत SMS केला जाईल। त्या SMS मध्ये नागरिकांचे नाव COVID-19 लसीकरणाचा दिनांक व वेळ नमूद करण्यात आलेला असेल। त्यानुसारच नागरिकांनी लस घेण्यासाठी अरिहंत पब्लिक स्कूल मनीषा नगर पंढरपूर या ठिकाणी हजर राहावं। लस घेण्यासाठी जात असताना आपले टोकन आणि आधार कार्ड सोबत ठेवावं। महत्त्वाची सूचना ही आहे की प्रत्येक नागरिकांना एकच टोकन मिळेल। जे ज्येष्ठ नागरिक लसीकरण केंद्रावर येऊ शकणार नाही आहेत अशा व्यक्तींच्या घरातील व्यक्ती ज्येष्ठ व्यक्तींचे आधार कार्ड घेऊन नावाची नोंदणी करू शकेल।